संजय राऊत साहेबांना एक प्रश्न विचारला होता जेव्हा आमचं एक कम्युनिकेशन चालू होता की एक मुलगीनी मला विचारलं की मॅडम असं का होते बा वुमनला पुढे येऊ देत नाही. मी म्हटलं मी आलेली आहे ॲज अ इंडिपेंडेंट, आपल्याला लढा लागते, पण मला एकटी पाहून महिलाला डॉमिनेट करण्यासाठी मला इथेच काय लोक बसलेले आहे आणि मी आता 14 दिवस जेल भोगून आलेली आहे मली आणि मला टाकणारे हेच लोक आहे. त्याच्यावर त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. स्वतःची जी संस्कृती आहे ती मी जपली पाहिजे आणि ती मी जपली. माझी विचारांची लढाई आहे, पॉलिटिकल लढाई आहे, माझे महाराष्ट्राची हिताची लढाई आहे. जे ते हितमध्ये काम करत नाहीये त्याच्या विरोधात मी आवाज उचलत आहे आणि त्यांना जे मी त्यांच्यावर बोललेली आहे ते आजही कायम आहे. माझे महाराष्ट्राच्या विकासामध्ये जेही कोणी येईल त्याची लढाई फक्त मीटिंग पुरता ती माझी मेच्युरिटी माझे प्रोफेशनलला घेऊन आणि जबाबदारीला घेऊन आहे. ती संजय राऊत आहे म्हणून मी जबाबदारी पार पाडली नाही. माझं कर्तव्य माझे लोकांनी मुलांसोबत देखील त्यांनी संवाद साधला. संजय राऊतांनी त्यांनी साधला, त्यांनी संस्कृती जपली असं म्हणायचं. त्यांच्यावर अत्याचार नाही झाले हो, अत्याचार तर आमच्यावर झाले. आम्हाला जेलमध्ये पाठवण्यात आलं, 14 दिवस आम्ही जेलात राहिलो. संस्कृती आणि मेच्युरिटी आम्ही जपली आहे त्यांनी नाही. त्यांच्यासोबत अत्याचार नाही झाला, त्यांची स्वास्थ्य बिघडली नाही आणि ते जे माझे महाराष्ट्राचे विकासाचे अडथळे आणत आहे ते करत आहे, मी नाही. तर माझी लढाई करप्शनचे लंका अगेन्स्ट हे होती आहे आणि राहणार.